नमस्कार, मी विनय कंक। आपण पाहताय सांगली जिल्ह्याच्या नंबर वन न्यूज चॅनल सळेतोड आणि पारदर्शक बालाजी न्यूज। पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील सर्व बित्तम बातम्या। सर्वात आधी पाहूया हेडलाईन्स। जिल्ह्याला अवकाळी पावसाने दिला जोरदार तडाखा, कोट्यावधींचे झाले नुकसान, 80 गावांतील वीज गायब तर वीज अंगावर पडून तब्बल 30 जण जखमी। गणेश मार्केट नजीकचा भूमिगत नाला गायब करण्याचा महापालिकेचा घाट, बंदिस्त नाल्यावर मुव्हेबल गाळे उभारण्याच्या हालचाली, नाला बुजला तर आजूबाजूच्या जुन्या इमारतींना निर्माण होणार धोका, स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध। वॉटर एटीएम वरून नगरसेवक गौतम पवार यांची भाजपवर टीका, महापालिका पदाधिकारी अधिकाऱ्यांना न बोलवता उद्घाटनाचा घाट कशासाठी, नगरसेवक गौतम पवार यांचा सवाल। महाराष्ट्र सरकारच्या देवस्थान जमिनीवरील नावे रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सांगलीमध्ये किसान सभेचा, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने विद्युत यंत्रणा उद्ध्वस्त, पलूस तालुक्यातील पुणदी गाव तब्बल 4 दिवसांपासून अंधारात।